नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेतील अमृत योजनेतून पाणीपुरवठा, ड्रेनेज समस्या, नालेसफाई समस्या लवकरच दूर होऊन जाईल. प्रताप कॉलनी समतानगर भागातील पाणी थांबण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करू. मिरज शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा याबाबत मागील बैठकीत चर्चा झाली होती. त्याच्या अनुषंगाने रेल्वे लाईनच्या खालून पाण्याची पाईपलाईन घेण्याबाबत रेल्वे विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याच्या अनुषंगाने पुणे रेल्वे विभागाच्या वतीने 90 लाखाचा प्रस्ताव आलेला आहे. यातून मिरज शहरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा प्रश्न सुटण्यास मदत होईल. प्रताप कॉलनी समतानगर भागातील पाणी तुंबण्याची समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नालेसफाईचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल. पावसाचा जोर ओसरल्यानंतर शहराच्या आजूबाजूच्या नाल्यांची सफाई पूर्णत्वाने झालेली असेल. काही ठिकाणी मोटारी लावून ड्रेनेजचे पाणी काढून टाकायचे काम सुरू आहे. येत्या 8 ते 10 दिवसात पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज योजना पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने टाक्या भरून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मत महापौर दिग्विजय सुरेशी यांनी व्यक्त केले. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. त्याला पाणी कमी दाबाने येते या संदर्भात आम्ही मीटिंग घेतली होती. तर रेल्वेला रेल्वे क्रॉस करायसाठी जो प्रस्ताव होता त्याचं पुण्याच्या जे रेल्वे जे सेंटर आहे त्यांच्याकडनं आपल्याला 90 लाख रुपये भरायचा त्यांचा प्रस्ताव आलेला आहे. तो आज उद्या त्यांचे 90 लाख रुपये आम्ही भरून ती अमृतची जी लाईन आहे आपण ज्या रेल्वे ब्रिज रेल्वे लाईन उकरून करायची आहे त्या कामाला सुरुवात होईल. ते जर पाणी आपल्याला चालू झालं तर अमृतच्या बऱ्यापैकी इथला जो प्रॉब्लेम आहे टाक्या भरायचा तो सॉल्व होईल. त्याचबरोबर नालेसफाईचं जे आम्ही इथलं घेतलं होतं मिरजेचं काही तास राहिले होते ते आम्ही ॲडजस्ट करून नालेसफाईचं पण काम चालू आहे. आता हे 8-10 दिवसात जर पावसात जोर कमी झाला तर पूर्णपणे नालेसफाई करून घ्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम मोठा ह्याच्यामध्ये यायला लागलेला आहे. आज प्रतापनगर असू दे किंवा अजून जे भागातले मिरज बाह्य भाग आहेत किंवा विस्तारित भाग आहेत या भागामधला पण प्रॉब्लेम आहे. तेही सॉल्व करायचं आम्ही काम चालू केलेलं आहे. काही ठिकाणी मोटारी लावून पंपिंग करून आम्ही ड्रेनेजचं पाणी टाकतो आहे आणि जे काही लाईन्स आहेत ज्या बाद झालेल्या आहेत त्यात अर्जंट आम्ही काम चालू करतो आहे की जेणेकरून नागरिकांना त्याच्यातनं सुटका व्हावी आमचा हा प्रयत्न चालू आहे. ह्याच्यात 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आम्हाला खात्री आहे की ह्या पाण्याची योजना आमची पूर्वनाला लागल्यावर हे जे काही अमृतचा विषय आहे टाक्या भरायचा आणि लोकांना पाणी कमी दामात जायचा तो हा जे आहे तो विषय संपून जाईल आणि 8 ते 10 दिवसामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होईल. ड्रेनेजचं पण काम आता संतगतीनं चालू आहे पावसाळा असल्यामुळं, पण जिथं चांगला स्टाटा जो ह्याचा आहे मुरमाचा आहे तिथं काम करण्यास काही अडचण नाही आहे. त्या पद्धतीनं तोही काम आम्ही चालू करतो आहे जेणेकरून नागरिकांची कुठेही गैरसोय होऊ नये आणि ह्या दोन्ही योजना आम्ही मार्गस्थ लावून पूर्ण करायचा आमचा प्रयत्न चालू आहे.